आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात दुमजली इमारतीला लागली आग, 10 लाखांचं नुकसान. कोल्हापुरात लक्ष्मीपुरी पाईपलाईन येथे दुमजली लाकडी इमारतीला अचानक आग लागली आहे. लक्ष्मीपुरी येथील पाईपलाईन येथे दुमजली लाकडी इमारत आहे. जैन मंदिरा शेजारच्या या इमारतीला आग लागली आहे. अरविंद श्रीपतराव पिसे यांच्या दुमजली इमारतीला सकाळी 7:30 सुमारास आग लागली. या आगीत इमारतीचं 6 लाखांचं नुकसान झालं. इमारतीमध्ये रहिवाशी असणाऱ्या 7 पेंटिंग काम करणाऱ्यांचंही 4 लाखांचं नुकसान झालं आहे. कोल्हापूर महापालिकेच्या 6 अग्निबंबांनी शर्यतीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. गेले 50 वर्ष या भागात आठवडी बाजार भरतो. शेकडो विक्रेते आणि हजारो ग्राहक येथे उपस्थित असतात, त्यामुळे येथे एकच धावपळ उडाली. आगीचं कारण कळालं नाही. शॉर्ट सर्किट किंवा गॅस गळती याचा अंदाज बाकी आलेला नाही. वर्षापूर्वी या इमारतीला आणि एकदा धान्य बाजाराला रात्रीच्या दरम्यान आग लागली होती. या कटू आठवणी आज जाग्या झाल्या. तत्कालीन महापौर दिनकर पाटील आणि हायर फायरचं महत्व आज पुन्हा एकदा अधोरेखित झालं. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून TY थोरात.